नमस्कार, पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये एका अशा वनस्पतीची माहिती सांगणार आहे की ती तेवढी माहिती वेगळी आहे, जाणून घ्या। तिचे आयुर्वेदिक महत्त्वही खूप चांगले आहे आणि तिचे आध्यात्मिकही महत्त्व आहे। पण आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तिचे आध्यात्मिक महत्त्व सांगणार आहे। रोपटं पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की तिला रुई म्हणतात, काही ठिकाणी रुई मंदार म्हटले जाते आणि काही ठिकाणी तर तिला रुचकीन असे म्हटले जाते। यामध्ये दोन प्रकार पडतात, एक सफेद रुई आणि एक बैंगनी कलरची म्हणजे एक निळ्या रंगाची रुई असते, म्हणजे तिला निळ्या रंगाची फुलं येतात आणि सफेद रंगाची देखील फुलं येतात। परंतु सफेद रुई जी असते ती खूप दुर्मिळ असते आणि शुभ मानली जाते। ती आपल्या दारासमोर तुम्ही सफेद रुईचं रोप जवळच्या नर्सरीतून आणून लावू शकतात। त्याची लावण्याची दिशा देखील सांगेन मी तुम्हाला। पूर्व आणि उत्तरच्या कोपऱ्यामध्ये म्हणजे घरात घुसताना आपल्या डाव्या हाताला ती लावली गेली पाहिजे, ती खूप शुभ मानली जाते। त्यानंतर ती लावल्यानंतर 12 वर्ष झाल्यानंतर त्या रुईच्या ह्या रोपट्याच्या खाली गणपतीचा स्थान निर्माण होतं, म्हणजे साक्षात गणपती आहे असं म्हटलं जातं। म्हणजे आणखी आध्यात्मिक त्याला महत्त्व चांगले येते, अगदी गणपतीचा आकार येतो असं म्हटलं जातं, गणपतीचं स्थान निर्माण होतं। म्हणून त्या रुईला खूप चांगले महत्त्व आहे। ह्या रुईच्या पानाचे आयुर्वेदिकही महत्त्व आहे, फुलांचेही आयुर्वेदिक महत्त्व आहे। पण मी तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओत सांगेन। तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जर पहिल्यांदा पाहत असाल तर। आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला मात्र विसरू नका। आता मी तुम्हाला पुढील तो फुलं दाखवते, म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल। हे पहा, निळ्या रंगाचं बैंगनी फूल माझ्या अंगणामध्ये आहे। असंच हे सफेद फूल येतं, त्या सफेद फुलाला सफेद रुई आपण दाराच्या उत्तर आणि पूर्व कोपऱ्यात लावायची आहे। हे निळे रुई आहे। यामध्ये जर तुम्ही एक पान तोडलं, मी तुम्हाला पान तोडून दाखवते, पान तोडल्यानंतर हे अशा प्रकारे त्यातून सफेद दूध निघतं। ह्या दुधाचे आयुर्वेदिक खूप चांगले फायदे आहेत आणि पानाचे देखील खूप चांगले फायदे आहेत आयुर्वेदिक। अगदी रामबाण अशी वनस्पती आहे आयुर्वेदामध्ये आणि ती खूप शुभ मानली जाते। तर याचे आध्यात्मिक महत्त्व आणखी असे सांगेन की हिंदू धर्मामध्ये जर वय कमी असेल आणि त्या मुलाचा जर मृत्यू झाला, अकस्मात मृत्यू झाला आणि वय लहान असलं तर त्याला वेगळ्या प्रकारे त्याचे अंत्यसंस्कार केले जातात। परंतु जर मुलगा जर समजा वयामध्ये आलेला असेल, म्हणजे लग्नासारखा असेल की त्याचं लग्न करण्यासारखं वय असेल, तर त्या मुलाचा जर अकस्मात मृत्यू झाला तर मात्र त्याचा अंत्यविधी अशा प्रकारे केला जात नाही। तर त्याचा विधी करण्यापूर्वी, अंत्यविधी करण्यापूर्वी ही जी रुई म्हटली जाते, रुई म्हणजे ती रुचकीन म्हटली जाते आणि रुई मंदार ही वनस्पती जी आहे तिला श्रीलिंगी म्हटलं जातं। आणि अध्यात्मामध्ये असं म्हटलेलं आहे की जर अकस्मात मृत्यू झाला एखाद्या मुलाचा आणि तो जर वयात असेल तर त्याचा आधी, त्याचा अंत्यसंस्कार करण्याच्या आधी ह्या रुचकींच्या झाडाशी, म्हणजे ह्या रुई मंदारशी, या रुईशी ती त्याचं लग्न लावलं जातं आणि मगच त्याचा अंत्यसंस्कार केला जातो, म्हणजे त्याला अग्निदाग दिला जातो आणि मग त्याचे सगळे विधी जे क्रियाविधी असतात ते केले जातात। म्हणजे त्याचे वर्षभरात जे क्रिया असतात ते त्याचा मुंजा मेला म्हणून असं करत नाही, तर त्याचं लग्न झालेला एक मुलगा म्हणून त्याचं केलं जातं। तर अशा प्रकारे हिंदू धर्मामध्ये अशी प्रथा आहे की जर तो वयामध्ये असला तर ह्या रुईशी किंवा ह्या रुचकीन रोपट्याशी त्याचं लग्न लावलं जातं। असं एकच हे हिंदू धर्मामध्ये रोपटं आहे की त्या रुईशी त्याचं लग्न लावलं जातं आणि मग त्याचा अंत्यसंस्कार केले जातात, अग्निदाग त्याला दिला जातो। अशी प्रथा आहे आणि अशी अजूनही ती प्रथा चालू आहे। तर माझ्या दारासमोर हे असं सुंदर असं रुईचं रोपटं आहे, किंवा त्याला आता बरेच 5-6 वर्ष झालेले आहेत, सुंदर असं जाड खोड झालेलं आहे। 7 ते 8 फुटाची अशी वनस्पती ही होत जाते आणि तिला सुंदर अशी फुलं लागतात। ह्या फुलांचे देखील आयुर्वेदिक महत्त्व आहे, पानांचे आहे। नंतर यातून गळत असलेला हा जो दूध आहे, हे बघा, मी आता मगाशी तुम्हाला दाखवलं की हे दूध निघत आहे आणि ते खाली एका पानावर देखील पडलेलं आहे। तर ह्या दुधाचे आणि पानाचे खूप चांगले असे अफाट असे आयुर्वेदिक महत्त्व आहे, ते मी तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओत नक्की सांगेन आणि त्याचा उपयोग कसा करायचा ते देखील सांगेन। तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला मात्र विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका आयुर्वेदिक नवीन वनस्पतीच्या माहितीमध्ये।